तुमच्या दोघांची पहिली ओळख हा पहिली गो बॅक ऍज मच एज यू कॅन पहिली मी त्याला भेटले कधी माहिती आहे माझे वडील एका नाटकात काम करायचे सुट्टी होती काहीतरी परीक्षा वगैरे नव्हती आणि पप्पा मला प्रयोग बघायला घेऊन गेले होते त्यांच्याबरोबर मी असं मी पाठ करून उभा होतो तर गजेंद्र म्हणला अशोक असं म्हटलं म्हणून मी असं बघितलं तर बघितलं तर म्हणाला म्हणलं ही माझी मुलगी हा असं खाली आणि पहिल्यांदा मी गाडीत सुरू केली आणि मला ना ब्रेकवरती पायच ठेवता येईल आणि म्हणजे म्हणजे नाही नमस्कार कॉटन किंग प्रस्तुत सुप्रिया सचिन शो जोडी तुझी माझी पावड बाय विको वज्रदंतीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज मी एकटीच आहे स्वागत करायला कारण मी ह्यांना थोडंसं कामाला पाठवून दिलेत आणि तेही अगदी राजी खुशीनं गेलेत याचं कारण अर्थातच आज आमच्याकडे येणारे जे पाहुणे पाहुणे म्हणू का ते मी त्यांना नाही आमच्यासाठी ते खूप काही आहेत ते तुम्हाला त्यांना भेटल्यावर कळेलच आता फक्त मी ह्यांची वाट पाहते आले दोडका नोडीन काकडी बिखावी गोडीन गाजर निमुळा दुधी दुध खुळा पावट्यानं केला घोटाळा भोपळानं भेंडीची बांधली शेंडी नवरी मिळेल नवऱ्याला जयराम सॉरी अहो आणल्यात ना सगळ्या भाज्या येस सगळ्या भाज्या पाले भाज्या सुद्धा आणलेल्या आहेत माझ्या माझ्या मित्राला खूप आवडतात <laughs> पालक माठ मेथी शेपू अह माझ्या मैत्रिणीला जे आवडतं ते आणलेत की नाही गुलाबजाम आणलेत ना दॅट गुड मी ठेवून येतो या या लवकर या आईये तिलाच ना इतक्यात आले तुझी माझी जोडी जुमली अशी चक्का पोरगी पटली मंडळी स्वागत करूया महाराष्ट्राचे महानायक आपल्या सर्वांचे लाडके अशोक सराफ आणि त्यांची नायिका अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांचा नमस्कार नमस्कार <laughs> नमस्कार बोलायला पण किती त्रास होतोय आपल्याला पण कसं आहे आज आपण लोकांना फक्त आपल्यातली नाही तर तुम्हा दोघांचं जे नातं आहे ते आपण त्यांच्यासमोर उलगडायचंय तुमच्या दोघांची पहिली ओळख हो हा पहिली गो बॅक मच एज यू आज आज कॅन पहिली मी त्याला भेटले कधी माहिती माझे वडील एका नाटकात काम करायचे त्या नाटकाचं नाव होतं डालिंग डालिंग सुट्टी होती काहीतरी परीक्षा वगैरे नव्हती आणि पप्पा मला प्रयोग बघायला घेऊन गेले होते त्यांच्याबरोबर आठवी नववीत असेल तेव्हा मी पहिल्यांदा असं झालं की मी मी असं मी पाठ करून उभा होतो तर गजन अशोक असं म्हटलं गजन म्हणजे हिचे वडील त्याला मी गजान म्हणतो गजान मला म्हणाला अशोक म्हणून मी असं बघितलं तर बघितलं तर म्हणाला म्हणलं ही माझी मुलगी हा असं खाली होती <laughs> एवढीशी एक मुलगी ह्याचा हात धरून उभी होती आणि म्हणा ही माझी मुलगी मुद्दाम हे बघायचं नाटक आहे अरे वा ही तुझी मुलगी का <laughs> काय हा तुझ्यासारखी दिसते हे मी असं मी म्हटलं मला काय माहीत <laughs> की पुढे सगळा असा गोंधळ होणार <laughs> पुढे म्हणजे जे तुम्ही म्हणताय त्या अर्थी पुढे किती वर्षांनी परत तुमची ओळख ह्या रूपात झाली मला वाटतं आमची ओळख नंतर तुझ्याच सेट वर झाली ओळख नाही झाली सॉरी ओळख नाही झाली भेट झाली भेट झाली म्हणजे नुसतं बघणं झालं हो कारण त्याच्यामध्ये आमचे सीन्सच नव्हते डायरेक्टली शेवटच्या क्लायमॅक्स मध्ये करेक्ट आहे क्लायमॅक्स हा शेवटीच असतो हो रेंज पण गंमत माहितीये का त्या चित्रपटात ही दोघ भाऊ बहीण होते हो मिळे नवऱ्याला भाऊ बहीण होत आणि एकत्र सीन झालाच नाही अख्ख्या सिनेमामध्ये त्यामुळे हिची माझी ओळखच नाही मी लांबून फक्त बघितलं अच्छा ही गजनची मुलगी चेहरा तसा दिसतो अच्छा बरं बरंच वाक्य आठवलं मुलगीच दिसते बाकी काहीही बोलणं झालं नव्हतं आम्ही ही मजा आहे त्याच्यानंतर आम्ही दुसरं पिक्चर केलं नाही नाही ए, तू सौभाग्य होती हो त्याच्यातही आमचा एकही सीन नव्हता आणि त्या सिनेमात पण एकही दिवस कधी बोलणं झालं नाही त्याच्यानंतर आला धूमधडाका आणि पहिला आमचा माझा आणि अशोकचा पहिला सीन धुमधडाक्या मधला मी अशी येते आणि त्याला नमस्कार करते आणि तो त्या त्याच्या महेशच्या वडिलांच्या त्या आणि पहिलं वाक्य असं होत तुला मनासारखा नवरा मिळू दे असं असं पहिलं वाक्य होतं आणि त्याच्याबरोबर परत त्या अख्या पिक्चरमध्ये एकही शब्द बोललो नाही तू मला गाडी चालवायला शिकवलं गाडी चालवायला येत नव्हती आता म्हटलं भजी ते होण्यापेक्षा म्हटलं मला खरंच म्हणजे मला कौतुक आणि मी आय वॉज जस्ट अ न्यू कमर आणि त्याला असं वाटलं की मला अशी फक्त पोर्ट्स मध्ये चालवत आणून थांबायची होती तेवढी पण मला चालवता येत नव्हती मग थांब मी तुला दाखवतो कसं करायचं आणि पहिल्यांदा मी गाडीत सुरू केली आणि मला ना ब्रेकवरती पायच ठेवता येईना आणि ठेवता म्हणजे म्हणजे नाही पायू तर आम्ही अगं मला ते बोला ब्रेकच म्हणजे सुचलं नाही तेव्हा की आपण ब्रेकवरती पाय दाबा आणि आम्ही दोघही तरीच चाललो होतो इट्स अ फॅक्ट आणि मग गाडीतून पडला नाहीत म्हणून प्रेमात पडला <laughs> <laughs> तीन पिक्चर झाले त्याच्यात ते एक वाक्य धूमधडाक्यापर्यंत पोहोचलो <laughs> त्याच्या पुढे गाडी कशी गेली तुमची <laughs> <laughs> त्याच्यानंतरचा सिनेमा केला मी औ... मामलापोरी मामलापुरींचा तिकडे हा मामला जमला ऍक्च्युली काय माहितीये का त्या सिनेमाच्या वेळेलाच अशोकचा तो ऍक्सिडेंट झाला होता आमच्या शूटिंगला येताना त्याचा पुनर्जन्म आपण त्याचा तो वाढदिवस साजरा करतो ऑफकोर्स सतरा एप्रिल सतरा एप्रिल तेव्हा मी त्याच्या घरी पहिल्यांदा गेले अच्छा त्याला बघायला आणि आय कॅन नॉट फर्गेट बाबा बसले होते तिकडे मी आणि माझी आई गेलो होतो तेव्हा जेव्हा सेटवरती तो आला ना तर इट वॉज सच अ इन्स्पिरेशनल थिंग कारण त्याला तुला माहितीये असं सुद्धा करता येत नव्हतं आणि तो जो रोल स्पेशली त्या सिनेमामधला होता इतका असा स्लॅपस्टिक कॉमेडी आणि असं खूप असं फिजिकल रोल होता त्याचा त्याच्यामधला की आम्ही तिघीजणी मिळून त्याला बांधतो त्याला गाडीमध्ये नेऊन टाकतो त्याची मी सिन्सिअरिटी आणि त्याचे ते प्रचंड मी प्रयत्न बघितले आणि अभिनयाच्याकडे असणारं त्याचं जे डेडिकेशन बघितलं आणि तो तिकडे बारा बारा तास काम करायचा अजिबात कुरकुर न करता एका एक शब्दानी स्वतःच्या पेनबद्दल न बोलता तो आम्हाला हसवायचा कारण आम्ही ओकवडवायचो ना त्याला एवढं पेन तो, तो आम्हाला कम्फर्टेबल करायचा विनोद करून आणि आय रिअली फेल really म्हणजे अक्षरशः एखादं मनुष्य केळ्याच्या सालीवरनं पाय घसरून पडावी तशी मी प्रेमात पडले पण <laughs> हे प्रेम एकतर्फी होतं बाई त्या वेळेला बरं एकतर्फी होत कारण का मी तसं तेवढं तेवढं मी हे लक्ष नाही दिलं शेवटच्या दिवशी ही बॉम्बेला निघाली आणि मी बसलो होतो माझ्याशी बोलली तरी काहीतरी ती आणि थोडंसं असं असं केलं आणि मी निघाले म्हटलं मी निघाले मी बॉम्बेला तर असं म्हटलं बरं आणि ती गेली आणि मी बसलो होतो त्याला पार्टीशन होतं आणि पार्टिशनला एक एवढी चौकट होती मोकळी चौकट होती त्याच्यात बरोबर दरवाजा येत होता तो जिकडे दरवाजा तुम्ही जाणार होती तर मी बसलो होतो मी म्हटलं होतं मी चालली चालली अशी गेली ती तिकडे दरवाजाकडे तशी चाली चालली ती म्हणलं ती मागे बघणार ही मागे बघणार मागे बघणार मागे बघणार आणि त्याचा कुठने रब पण तिथे मागे वाजकडं बघितलं आणि तिथे पाव वाज म्हणजे तिच्या दरवाजात एक्झिट झाल्यानंतर म्हणजे आपण म्हणतो हे असं चित्रपटातच दिसत हो केलं जात हो नाही का प्रपोज कोणी केलं काही केल की नाही प्रपोज एकमेकांना की आपलं गृहीतच धरलं की आपलं एकमेकांवरती प्रेम आहे मी तर नाही केलं मी असं ठरवलं होतं की मला आयुष्यात लग्न करायचं नाहीये म्हणजे मी असं मी ठरवलं होतं म्हणून मी केलं नाही बरोबर ते खरं पण मला पण बोलू दे नजरा असं काय करतो मी माझी मी सगळं प्रांजळपणे सचिन आणि सुप्रिया म्हणजे असं आहे की मी माझ्याशीच बोलते इतक्या मनातल्या गोष्टी त्यांना माहिती आहेत पण मी इतकी डीपली अशोकच्या प्रेमात पडले की आय हॅड डिसाइडेड इफ ॲट ऑल एव्हर इन माय लाईफ मी जर लग्न केलं तर ह्याच्याशीच करेन नाही तर करणार नाही त्याला लग्न करायचं नव्हतं तेव्हा त्याच्या एका मित्रांनी मला बऱ्यापैकी मदत केली आता इथे प्रेझेंट आहे का तो मनुष्य आहे आहे इथे प्रेझेंट आहे आणि मोठा कल्प्रिट तो आहे आहे प्रेझेंट आहे म्हणून कल्प्रिट काय म्हणतो मन आयुष्यात सात जन्माची पुण्य म्हणून माझ्यासारखी बायको मिळाली हळू बोल तू त्याचा आभार मानले पाहिजे हळू बोल लोक वैतागतील हळू बोल त्यांनी येऊन माझं असं ब्रेन वॉशिंग केलं की कसं काय हे आहे आणि कशी काय ती चांगली आहे आणि कसं काय आणि काय काय ठीक आहे मला आठवतंय आपल्या अशीही बनवा बनवीच्या वेळेला सुद्धा तुमचं प्रेम फुलत होतं असं एक्झॅक्टली फुलत होतं त्याची साक्षीदार मीही आहे आणि तशीच एक साक्षीदार आज इथे आठवण सांगणार आहे काहीतरी मंगू सिनेमामध्ये निवेदिता आणि मी फिल्म सिटी मध्ये आपण शूटिंग करत होतो आणि तुला ड्रायव्हिंग करावं लागणार होत अशोक आणि लक्ष्या ते दोघही आपल्या गाडी समोर झोपणार होते आणि म्हणत होते की जर तुम्ही लोकांनी हौकार दिला नाही तर आम्ही गाडी समोरून उठणार नाहीत आणि त्या दोघांची तारंबळ उडाली होती कारण निवेदिता गाडी चालवणार होती निवेदिता वेळेवर ब्रेक मारते की नाही काय होणार ह्या गोष्टी वगैरे ह्या छोट्या छोट्या गोष्टी किती छान वाटतात ना आजही आठवल्या तर खरं म्हणजे मी घाबरलो नव्हतो घाबरला लक्षा हो तो घाबरला तू तुला अजून कळेल तो उठला होता उठला येतो <clicks> पण मी शिकवलं होणार नाही मला माहिती होत आणि तिथपर्यंत जाऊन तिने मारला होता कारण अगदी जवळ येऊन थांबायच आणि तो आपला सारखा असं करत असणार अजूनही शॉर्ट पर्यंत ब्रेक मारा म्हणून ब्रेक मारा म्हणून असं झालं होतं त्याचं